नमः शिवाय. नमस्कार, स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिक या यूट्यूब चॅनलमध्ये. महादेव, देवांचे देव महादेव, तत्काल प्रसन्न होणारे देवता म्हणून त्यांना आशुतोष म्हटले जाते. आशुतोष म्हणजे आपल्या मनाच्या इच्छा लवकर पूर्ण करणारे देवता. शिवलिंगावर वेगवेगळ्या वस्तूंनी अभिषेक केला जातो. दूध, दही, तूप, साखर, मध या पंचामृतानेही अभिषेक केला जातो. त्याचप्रमाणे वेगवेगळी फुले, फळे, धान्य अर्पण केले जाते. परंतु या सर्वांमध्ये महादेवाला काही वस्तू अतिशय प्रिय आहेत. त्या जर आपण त्यांना वाहिल्या, अर्पण केल्या तर महादेव अतिशय लवकर प्रसन्न होतात. चला तर जाणून घेऊ त्या कोणत्या वस्तू आहेत ज्यांच्याने आपण अभिषेक केल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात. एक, जल. शिवपुराणामध्ये महादेव स्वतः जल आहेत आणि महादेवावर जल चढवण्याचे महत्व हे समुद्र मंथनापासून जुळलेले आहे. विष पिल्यानंतर महादेवांचा कंठ निळा पडला. विषाची उष्णता शांत करण्यासाठी म्हणजे शीतलता प्रदान करण्यासाठी सर्व देवी देवतांनी महादेवावर जल अर्पित केले. म्हणून शिवपूजेमध्ये जल हे विशेष मानले जाते. शिवलिंगाला नियमित जल अर्पण केल्यास धनप्राप्ती होते आणि समाजामध्ये मान सन्मान वाढतो. लोक आदराने बघतात. त्यानंतर आहे दूध. महादेवाच्या शिवलिंगावर दररोज दुधाचा अभिषेक केल्याने आपला चंद्र मजबूत होतो. त्याचप्रमाणे मान सन्मान वाढतो आणि संपत्ती वाढते. ज्या वेळेला महादेवांनी विष पिलं त्यावेळेला जेव्हा पाण्याचा अभिषेक केला त्यानंतर त्यांना दूध पिण्याचाही आग्रह केला होता. तेव्हापासून दुधाचा अभिषेक करणे ही परंपरा चालू झाली. नंतर आहे धोतरा. महादेवाला धोतरा म्हणजे धतुरा अत्यंत प्रिय आहे. यामागील धार्मिक कारण म्हणजे महादेव कैलास पर्वतावर राहत होते. हे अत्यंत शीत क्षेत्र असल्यामुळे तिथे उष्णता प्रदान करणाऱ्या आहाराची गरज असते. धोतरा सीमित मात्रेत घेतल्याने औषधीचं काम करतो आणि शरीराला उष्ण ठेवतो. ज्या वेळेला महादेवांनी समुद्र मंथनातून निघालेले विष सेवन केले तेव्हा ते व्याकुळ झाले होते आणि हे बघून अश्विनी कुमारांनी भांग, धोतरा, बेल इत्यादी औषधे देऊन त्यांचा उपचार केला होता. तेव्हापासून महादेवाला भांग, धोतरा प्रिय आहे असे म्हटले जाते. बिल्वपत्रे. देवाच्या तीन नेत्रांचे प्रतीक म्हणजे बिल्वपत्रे. म्हणूनच तीन पानांचे बिल्वपत्र महादेवाला अत्यंत प्रिय आहे. महादेवाच्या पूजनात व अभिषेकामध्ये बिल्वपत्र यांचे प्रथम स्थान आहे. ऋषी मुनींप्रमाणे महादेवाला बिल्वपत्र अर्पित करणे आणि 1 कोटी कन्यांचे कन्यादान करणे याचे फल एक समान आहे असे म्हटले जाते. त्यानंतर आकड्याचे फूल. आकड्याचे फूल म्हणजे रुईचे फूल. शास्त्रांप्रमाणे शिवपूजेमध्ये 1 आकड्याचे फूल चढवणे म्हणजे सोनं दान करण्याच्या समांतर आहे. भांग. महादेव नेहमीच ध्यानमग्न असतात. भांग ध्यान केंद्रित करण्यास मदत करते आणि नेहमी ते परमानंदात असतात. विषावर औषध म्हणून भांगेचे सेवन केले होते आणि नकारात्मक तेला सुद्धा आत्मसात केले होते. महादेव जगात व्याप्त वाईटपणा आणि नकारात्मक वस्तू स्वतःमध्ये ग्रहण करून घेतात आणि आपल्या भक्तांची विषापासून रक्षा करतात. कापूर. महादेवाचा प्रिय मंत्र कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम म्हणजे कापुरासारखा उज्ज्वल, कापुरासारखा सुगंध वातावरणाला शुद्ध आणि पवित्र बनवतो. महादेवाला हा कापूर याचा सुगंध अत्यंत प्रिय आहे. त्यानंतर आहे तांदूळ. तांदळाला अक्षता म्हणतात. अक्षता अर्थात अखंड म्हणजे न तुटलेला. अक्षता पूजेमध्ये अनिवार्य आहे. कोणत्याही पूजेमध्ये गुलाल, हळद, कुंकू हे अर्पित केल्यानंतर अक्षता वाहिल्या जातात. परंतु शिवपूजेमध्ये चंदन, भस्म अर्पित केल्यानंतर अक्षता वाहिल्या जातात. अक्षता नसल्यास शिवपूजा अपूर्ण मानली जाते. एखाद्या वेळेस एखाद्या पूजा सामग्रीमध्ये म्हणजे जर पूजा सामग्रीमध्ये एखादी वस्तू उपलब्ध नसेल तर त्या जागी अक्षता वाहिल्या जातात आणि ती पूजा पूर्ण केली जाते. चंदन. चंदन शीतल असते. महादेव मस्तकावर चंदनाचा त्रिपुंड लावतात. चंदनाचा उपयोग हवनामध्ये केला जातो. यातून निघणाऱ्या सुवासाने वातावरण प्रसन्न होते. महादेवाला चंदन चढवल्याने मान सन्मान आणि यश वाढते. भस्म. भस्माचा अर्थ हा पवित्रतेत लपलेला आहे. जी पवित्रता महादेवाने
एका मृत व्यक्तीच्या जळत असलेल्या चितेमध्ये शोधली होती, जी आपल्या शरीराला लावून सन्मान दिला होता. असे म्हणतात की शरीराला भस्म लावून महादेव स्वतःला मृत आत्म्याशी जोडतात. व्यक्तीला जाळल्यानंतर त्यात भस्मामध्ये जीवनाचा एकही कण शेष नसतो, न दुःख न सुख, न वाईटपणा न चांगुलपणा. म्हणून भस्म अत्यंत पवित्र आहे, कोणत्याही प्रकारचा त्यात अवगुण नाही. असे भस्म महादेव स्वतःच्या शरीराला लावून त्याला सन्मानित करतात. परंतु सामान्य माणसासाठी हे शक्य नाही, त्यासाठी एक विधान दिले आहे. तर ते म्हणजे गायीच्या शेणाच्या गौरीपासून तिला जाळून जे राख बनवली जाते, जे भस्म बनवले जाते, त्याचे त्रिपुंड आपण भगवान महादेवाच्या शिवलिंगावर लावू शकतो. त्यानंतर आहे रुद्राक्ष. महादेवाने रुद्राक्षाच्या उत्पत्तीची गाथा माता पार्वतीला सांगितली आहे. एकदा महादेवाने 1000 वर्षांपर्यंत समाधी घेतली. समाधी पूर्ण झाल्यावर जेव्हा त्यांचे मन बाह्य जगात आले, तेव्हा जगाचे कल्याण करण्यासाठी कामना मनात ठेवणाऱ्या महादेवाने आपले डोळे बंद केले. तेव्हा त्यांच्या नेत्रातून पाण्याचे थेंब पृथ्वीवर पडले, त्यातून रुद्राक्षाचे वृक्ष उत्पन्न झाले. रुद्र म्हणजे महादेव, अक्ष म्हणजे त्यांचे अश्रू, आणि महादेवाच्या इच्छेनुसार भक्तांच्या कल्याणासाठी रुद्राक्ष संपूर्ण पृथ्वी तलावर पसरले. तर या वस्तू महादेवाला अत्यंत प्रिय आहेत. मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि संपूर्ण धार्मिक या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.